पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर खारघरमधील नालेसफाईच्या कामासंदर्भात सभागृहनेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी कोपरा ब्रिज, सेक्टर 11, 12, 16 आणि 18 येथील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. पावसाळा तोंडावर असताना सिडकोनं नालेसफाई व गटार सफाई ही पनवेल महापालिकेची कामं आहेत असं कळवत हात झटकले. खारघरमधील नगरसेवकांनी हा विषय महत्वाचा असल्याने हे काम प्राथमिकतेने करा अशी आग्रही मागणी केली. या संदर्भात सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेमध्ये नुकतीच बैठक झाली. त्या पार्श्वभूमीवर खारघर येथील कोपरा ब्रिज तसंच सेक्टर 11, 12, 16 आणि 18 येथील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. या पाहणीवेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती अच्या सभापती संजना कदम, नगरसेवक अभिमन्यू पाटील, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, निलेश बाविस्कर, रामजी बेरा, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय, युवा नेते समीर कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 2010-2011 पासून सिडकोने हा विभाग हा स्थानिक प्रशासनाकडे तो हस्तांतरित करावा अशा प्रकारची मागणी आम्ही वारंवार करत होतो. कारण सिडको प्रशासन हे येथे ज्या सोयीसुविधा आहेत त्याची देखभाल हे चांगल्या प्रकारे करत नाही आहेत म्हणून येथे सर्व स्थानिकांचं मत होतं. आणि त्यासाठी आम्ही लढा दिला, ही महानगरपालिका उभी केली. आणि महानगरपालिका ही 2016 स्थापन झाल्यानंतर अगदी आता ह्या मे महिन्याच्या तोंडावरती त्यांनी हे हस्तांतरण हे केलेलं आहे. अजूनही कागदोपत्री हस्तांतरण अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे. आणि अशा याच्यामध्ये इथे मोठ्या प्रमाणामध्ये नाऱ्यांची दुरावस्था झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये समजा घाण साचते. म्हणून या इथे भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी तक्रार केली होती, त्याप्रमाणे मग या इथे अधिकाऱ्यांच्यावर आम्ही मीटिंग केली. मग त्याप्रमाणे आम्ही कळंबोली असेल, कामोटा असेल किंवा तळोजा फेजून असेल आणि आता खारघर या इथे आम्ही या इथे नाले साफसफाईच्या ची पाहणी करायला आम्ही इथे सर्व आलेलो आहोत. या इथे पुण्यामध्येच आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला तात्पुरती नाले सफाई ही साधन करणं हे आवश्यक आहे, जेणेकरून या पावसाळ्यामध्ये आपल्याला त्रास होऊ नये. आणि त्याच्यासाठी पालिकेने आतापर्यंत केलेली उपाययोजना आणि आता आणखीन काय काय करू शकतो, कारण आता हा आता पावसाळा तोंडावरती आलेला आहे. मशिनरी ह्या आता तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाहीत, लेबर हे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाहीत. परंतु जे काही आपल्याला साधनं उपलब्ध होणार त्याद्वारे आपल्याला नाले सफाई करण्यासाठी काय काय करायला पाहिजे, कोणते कोणते क्रिटिकल एरियाज आहेत यावरती आम्ही लक्ष देत आहोत. त्या प्रकारे आम्ही साफसफाई या इथे व्हावी यासाठी आणि पावसाळ्याच्या नंतर मग इथेच आता दुर्गामी परिणाम करणारे असे जे घटक असतील, जी दुरुस्ती असेल ती मात्र आम्ही नंतर पावसाळ्याच्या नंतर करणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.